रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर उनेरे हे गरम पाण्याचे कुंड असलेले ठिकाण आहे। अत्यंत प्रसिद्ध असलेले गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक, नागरिक, स्थानिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। थंडीच्या दिवसात देखील भूगर्भातून येणारे जे पाणी आहे ते अंगावर घेऊन मौज मस्ती करण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे। या भूगर्भातून गरम पाण्याचं जे पाणी येतं ते पाण्यामध्ये आंघोळ करून सर्वांना फ्रेश वाटतं, ताजेतवाने वाटतं। त्यामुळं या गरम पाण्याचं कुंडामध्ये आंघोळी करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पसंती देतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 3 कुंड आहेत आणि या कुंडापैकी एका कुंडामध्ये थंड पाणी येतं तर 2 कुंडामध्ये गरम पाणी येतं। एका ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी व्यवस्था आहे तर दुसरा कुंड हा पुरुषांसाठी स्वतंत्रपणे या ठिकाणी आहे। त्यामुळं पर्यटक या ठिकाणी सुरक्षितरित्या आंघोळी करू शकतात। अशा पद्धतीची रचना जी आहे ती या ठिकाणी आहे। पार्किंगची देखील मोठ्या प्रमाणावर व्यवस्था आहे। लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील या हे देखील या कुंडामध्ये बसून आंघोळ करू शकतात असे सुरक्षित ठिकाण असल्यानं या ठिकाणी उनेरे कुंडाला सर्वजण पसंती देताना दिसतात। सर काय सांगाल, आज उनेरे गरम पाण्याच्या कुंडावर आलेला आहात, कसं या ठिकाणी वाटतंय तुम्हाला आल्यानंतर? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणची सल आम्ही या ठिकाणी उनेरे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि या पाण्यामध्ये गंध मिश्रित पाणी असल्यामुळे मुलांनी आंघोळी वगैरे केल्या आणि त्वचेचे काही जे आजार असतात ते बरे होतात। त्याचप्रमाणे आंघोळी केल्यानंतर सर्व मुलांना फ्रेश वाटलेलं आहे। अशा प्रकारे या पाण्याचे गुणधर्म आहेत। दादा काय नाव आपलं, कुठून आलात आणि काय सांगाल, कसं आनंद घेताय, मज्जा घेताय आपण गरम पाण्यात? महाडमधून आलो, माझं नाव आतिश रमेश मुंडे आहे। प्रॉपर महाडमध्ये राहतो मी, परंतु इथे येण्याचा उद्देश असा की जे पालीमध्ये येऊन गरम पाण्याचा जो आनंद मिळतोय, मेन मुळात जी आपण प्रायव्हेसी म्हणतो की जेंट्स लेडीज मेन कुंड तिकडे आहे, परंतु जे ते काही केलेलं आहे त्यांनी जेंट्स आणि लेडीजसाठी खूप एकदम छान आहे। आणि जेंट्स लेडीजसाठी तर आहेच आणि मेन मुळात सवलत जे आहे ते ओपन आहे, परंतु त्या जे आपल्याला प्रायव्हसी पाहिजे ती तिथे नाही आहे। कोणी येते, कोणी काही करते आपण इथं, परंतु एक मात्र थोडंसं खंत वाटते की जी हे पाहिजे साफसफाई पाहिजे ती मात्र इथे झालेली दिसत नाही। पर्यटक येत आहेत परंतु सगळे घाण वगैरे, आत्ताच नुकतंच आम्ही माझ्या मित्रांनी राहुल खैरे आहेत राम, त्यांनी पण आता सगळं क्लीन केलं तेव्हा ते एकदम भारी वाटतं सगळं इथे। शरीराला ह्या गरम पाण्याचा काय असं काय अनुभव, फिलिंग्स काय आहेत शरीराला? आता मेन मुळात आम्ही दोघंही त्याची पण कंबर दुखत होती, माझे पाय दुखत होते, परंतु इथं आल्यानंतर आता एवढा मला रिलॅक्स वाटते की म्हणजे खूपच छान वाटते। दादा काय नाव तुझं आणि काय सांगशील आज तुम्ही गरम पाण्याच्या कुंडावर आलात? माझं नाव श्रवणी उरलांडे, माझी शाळा पुणे चाकण मेदनकरवाडी इथून आमची ट्रिप निघालेली आहे आणि आम्हाला इथे कळालेले आहे की इथं गरम पाण्याचा कुंड आहे, म्हणून आम्ही 3 बस आहेत ते इथं आलेलो आहे। मागे गरम पाण्याचा कुंड आहे, इथे खूप मजा येते। आताच आम्ही जेवण गेलो, खूप छान वाटते। दादा काय नाव तुमचं, काय सांगाल गरम पाण्याच्या कुंडात आनंद घेत आहे? माझं नाव राहुल खैरे आहे, मी मूळ कासरवाडीचाच आहे, पालीच्या इकडनं 7 किलोमीटरपर्यंतच आहे अंतर। तर मला ह्या पालीचं हे वैशिष्ट्य वाटतं की इकडे बोललं जातं की हा गंधाचं पाणी आहे, त्याच्याने कोणत्याही चांदी रोग असेल
त्वचा रोग असेल ते सगळे ठीक होतात त्याच्याने. आणि जर काही दुखत दुखत असेल तर ते पण येऊन इकडे घेतलं तर नीट होऊन जातं. तर सगळ्यात बेस्ट पार्ट हाच आहे जे आपल्याला मुंबई वगैरे ठिकाणी भेटत नाही. तर ते बोलतात ना एक टच आहे गावचा, तो हाच आहे.